नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज एक गंभीर संकटातून देश जात आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवायची गरज पडली आहे. सर्वप्रथम माफी मागतो की या व्हिडिओमध्ये आवाज एवढा क्लिअर बहुतेक नाही येणार, पण काय करू, हा व्हिडिओ बनवणं खूप अर्जंट आहे. आज देश कोरोनासोबत लढत आहे. आपल्या देशात अनेकशा लोकांना माहितीसुद्धा नाही आहे की काय घडत आहे इटली आणि अमेरिका आणि इतर युरोपियन देशात. काल अमेरिकेचे 68,000 रुग्ण होते कोरोनाचे, तर आज 85,000 गाठले आहे. रोज 25% वाढत आहे. उद्या बहुतेक अमेरिका 1,00,000 वर जाईल. अशी अवस्था जर भारतात आली तर तुम्ही अंदाज आपण लावू शकत नाही की भारताचा किती नुकसान होईल. आणि अशा विकसित देशात, अमेरिका आणि इटलीसारख्या विकसित देशात जर ही परिस्थिती असेल, जिथे डॉक्टर आणि चांगल्या हॉस्पिटलची कमी नाही आहे, तिथे जर ही परिस्थिती असेल तर भारताची परिस्थिती काय होईल हा तुम्ही अंदाजसुद्धा घेऊ शकत नाही. त्यामुळे मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःला स्वतःच्या घरी बंद करा, लॉकडाऊन करा, त्याला कृपया करून त्या गोष्टीला तुम्ही फॉलो करा आणि स्वतःला स्वतःच्या घरी बंद करा. कृपया करून घराबाहेर निघू नका. कोरोना हा 1 दिवसात किंवा 2 दिवसात जाणारा हे नाही आहे, 1 दिवसात किंवा 2 दिवसात नाही जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला 2 हप्ते बंद करून घ्यावं लागेल. चायनाने टोटल लॉकडाऊन, बँकसुद्धा बंद केल्या होत्या चायनाने 2 महिन्यासाठी. तेव्हा कुठे जाऊन त्यांचे कोरोनाग्रस्त पेशंट कमी होत गेले आणि आता बहुतेक चायना लॉकडाऊनमधून निघालेला आहे. तर आपल्याला पण या गोष्टीचा लक्ष ठेवायला पाहिजे. आपल्याला सर्व काही बंद करायला पाहिजे, सर्व लॉकडाऊन करायला पाहिजे. बँकासुद्धा माझ्या मते बंद ठेवायला पाहिजे. आणि पोलिसांनी पण जे बाहेर दिसत आहेत ते जर विनाकारण बाहेर फिरत असतील तर त्यांना मजबूत ठोकायला पाहिजे. जर काही अर्जंट काम असेल, इमर्जन्सी असेल, इशन्सेल सर्व्हिस असेल, तर त्या निमित्तानेच तुम्ही बाहेर निघा. इतर टाइमपास करायला कृपया करून बाहेर निघू नका, कारण की कोरोना कसा येईल तुमच्या घरी तुम्हाला कळणारसुद्धा नाही. एखादा कोरोनाग्रस्त व्यक्तीने कुठे हात लावला असेल आणि तिथे त्याच्या गेल्यानंतर तुमचा हात लागला तर तुम्हाला कोरोना होईल आणि तुमच्यामुळे तुमच्या परिवाराला कोरोना होईल. त्यामुळे या गोष्टीचं लक्ष ठेवा की तुम्ही स्वतःसाठीच नाही तर स्वतःच्या फॅमिलीसाठी पण एक प्रोटेक्शन म्हणून कुठे बाहेर निघू नका, घरी बंद रहा. हा लॉकडाऊन 21 दिवसासाठी जरी घेतला असेल तरी हा पुढे अजून वाढू शकतो. आणि काही लोकांमुळे जर कोरोना गेला नाही, बाहेर फिरत असेल लोकं त्यांच्यामुळे जर कोरोना गेला नाही तर हा लॉकडाऊन वाढतच राहील आणि देश संकटात येत राहील. देशाचा खूप मोठा ऑलरेडी नुकसान झालेला आहे आणि होत राहील जर हे असं लॉकडाऊन चालू राहिलं तर. त्यामुळे तुम्ही कोरोनाला सिरियसली घ्या. बाकी देशांचं बघा काय हाल आहे. विकसित देशांचा असा हाल आलेला आहे, त्यांना काहीच करता येत नाही आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये तुम्ही घराच्या बाहेर निघू नका, एवढीच विनंती आहे. प्लीज हा व्हिडिओ शेअर करा आणि जागरूकता जगवा. धन्यवाद.